दुष्काळामध्ये होरपळ होताना जे अगोदरच वंचित असतात, जे शोषित असतात, त्यांची होरपळ अधिक होते असा अनुभव आहे. ग्रामीण भागातल्या प्रश्नांची दाहकता अजून तीव्र होते आहे आणि त्यातही महिला की ज्या अगोदरच कष्टाने रापून गेल्यात त्या महिलांचे हाल या दिवसात तर विचारूच नका. दुष्काळाचा सर्वात जास्त फटका हा वंचित वर्गाला बसतो आणि त्यातही महिलांना जास्त बसतो असा अनुभव आहे. मागच्या वर्षी मी महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यातल्या 125 गावांना भेटी दिल्या. त्याच्यावर आधारित दारिद्र्याची शोधयात्रा नावाचा अहवालही मी प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये मला भेटलेल्या महिला या दुष्काळग्रस्त भागातल्या महिला होत्या. त्यामुळे आज दुष्काळाच्या निमित्तानं त्या महिलांचं मी पुन्हा एकदा स्मरण करतोय. मला असं जाणवलं की रोजगाराच्या क्षेत्रामध्ये महिलांची स्थिती अधिक विदारक आहे. आजही महिलांना मिळणारी मजुरी ही विदर्भामध्ये फक्त 100 रुपये आहे. पुरुष आणि स्त्री याच्या मजुरीतला फरक किमान 100 रुपयाचा असतो. म्हणजे बागायती पट्ट्यात जर 300 रुपये पुरुषाला असतील तर बाईला 200 रुपये असतात आणि विदर्भामध्ये मात्र 200 रुपये पुरुषाला आणि 100 रुपये महिलेला असा फरक मजुरीमध्ये दिसतो. 100 रुपये मिळवण्यासाठी बायकांनी यातायात किती करावी. त्या महिलांना शिफ्टमध्ये काम करावं लागतं. शिफ्ट ड्युटी ही आपण फक्त कंपनीच्या कामामध्ये ऐकलेली असते, परंतु ह्या महिला सकाळी 7 ते 12 एका शेतामध्ये काम करतात आणि दुपारी 1 ते 6 दुसऱ्या शेतामध्ये काम करतात. सकाळी 7 वाजता जर काम असेल तर 6 घरातून निघावं लागतं. 6 घरातून निघायचं म्हणजे 5 वाजता स्वयंपाक करावा लागतो. तर पहाटे 4 पासून पुन्हा आल्यानंतर घरचं काम, म्हणजे झोपायला त्यांना 9 वाजतात, पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत या बायका सलग काम करतात. निंदीचं काम हे 2 पायावर बसून करावं लागतं. 10-10 तास निंदीचं काम 2 पायावर बसून या बायका काम करतात आणि त्याचे फक्त त्यांना 100 आणि 100 असे 200 रुपये मिळतात. तेव्हा संघटित वर्गातला वेतन किंवा मोबदला जास्त असताना या शेतमजूर महिलांचा मोबदला हा अतिशय कमी आहे. असंघटित क्षेत्रातल्या महिलांची स्थिती तर अजून विदारक आहे. विशेषतः भटक्या विमुक्तांच्या महिला खारीचे पाकिटं छोटे छोटे करून गावोगाव विकतात. किंबहुना विदर्भामध्ये असंघटित क्षेत्रातल्या महिलांची स्थिती तर अधिक विदारक वाटली. दुष्काळग्रस्त प्रकल्पग्रस्त अशा ज्या महिला आहेत ज्या मिरची खुडण्याचं काम करतात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात, त्या ठिकाणी लाल मिरची अशी खुडायची आणि ती तिचं टोक बाजूला काढायचं, तर त्या कामाचे 400 मिरच्या खुडल्यानंतर, म्हणजे 1 किलोमध्ये 400 मिरच्या भरतात, त्यांना 6 रुपये मिळतात. म्हणजे 400 मिरच्यांना 600 पैसे, म्हणजे 1.5 पैसा एका मिरचीची मजुरी. हेच गवत कापणारे लोक आहेत. महिला आणि पुरुष सकाळपासून गवत कापायचं काम करतात आणि 80 पैसे किलो, 40 पैसे किलो असे रेट त्या गवत कापण्याचे आहेत. 200-200 किलो गवत कापल्यानंतर सुद्धा त्यांच्या हातामध्ये 400 पैसे मिळत नाहीत. किंवा केस गोळा करण्याचा एक व्यवसाय लातूर जिल्ह्यामध्ये आहे, निलंगा वगैरे भागामध्ये. की महिलेनं सकाळी भांडे घेऊन निघायचं आणि इतर महिलांनी तिला केस द्यायचे, जे आपला गुंता निघालेला असतो तो, आणि त्या गुंत्याच्या केसाच्या बदल्यात एक भांडं द्यायचं. एवढं करून त्या महिलांना 2 किंवा 3 दिवसानंतर 200 किंवा 300 त्याचा मेहनताना मिळतो अशी एकूण स्थिती आहे. तेव्हा शेतमजुरीचं काम असेल किंवा असंघटित क्षेत्रातलं काम असेल, महिलांचे कष्ट त्याच्यामध्ये चुकत नाहीत आणि घरी आल्यानंतरसुद्धा त्यांना जी काही कामं आहेत ती मात्र त्या प्रकारची करावी लागतात. महिला काय खातात ही एक मला उत्सुकता होती. तर महिलांना घरामध्ये शेवटी जो उरलेला आहार असतो तोच त्यांना मिळतो. पण एकूणच ज्वारीच्या कण्या उकळून खाणे अशा प्रकारचा आहार त्यांना घ्यावा लागतो. जीवतीचा पहाड जो आहे त्या ठिकाणी आजही मला ज्वारीच्या कण्या उकळून खाणाऱ्या महिला भेटल्या. हिरव्या भाज्या खाता का असं मी त्यांना विचारलं, तर हिरव्या भाज्या आम्ही खात नाही, फक्त बाजारच्या दिवशी आणली तर 2-3 दिवस ती पुरते असं त्यांनी सांगितलं. ॲनिमिक महिलांचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये मला जास्त दिसलं. अशा दष्टपुष्ट महिला, स्थूल महिला ह्या ग्रामीण भागामध्ये फारशा दिसल्या नाहीत, तर ॲनिमिक किंवा रक्त कमी असलेल्या महिला ग्रामीण भागामध्ये जास्त दिसल्या. मी त्यांना असं विचारलं की तुम्हाला कोणते आजार आहेत, तर त्या महिलांनी सांगितलं की आम्हाला कुठलेच आजार नाही. मी त्यांना असं विचारलं की का, तर त्या म्हणाल्या की आम्ही तपासणीच करत नाही, त्यामुळे कदाचित आम्हाला आजार असतील, पण जोपर्यंत काम मिळतं तोपर्यंत करायचं, जोपर्यंत आजाराने माणसं खाली पडत नाही तोपर्यंत उभं राहायचं, अशी या महिलांची एकूण स्थिती दिसली.
त्यांना बाजार काय करता हे विचारलं, तर मी एका किराणा दुकानात विचारलं की या गावातल्या महिला काय किराणा नेतात, तर त्यांनी सांगितलं की 5 रुपये 2 रुपयाचा किराणा नेतात. त्याने मला तेलाचं एवढं एवढं माप दाखवलं की त्या तेलाच्या मापामध्ये 5 रुपयाचं तेल बसत होतं. तो म्हणाला की महिलांकडे जितके पैसे येतील तितके पैसे घेऊन ते आमच्याकडे खरेदी करतात, म्हणजे जर 10 रुपये आले तर 10 रुपयाचं तेल नेतात, 3 रुपयाची चहा पावडर नेतात, 2 रुपयाची साखर नेतात. म्हणजे एकीकडे मॉल्समध्ये कार्टमधून खरेदी करणाऱ्या महिला आपण बघतो आणि दुसरीकडे मात्र 2 रुपये 5 रुपये अशा खरेदी करणाऱ्या महिला आहेत. आम्ही गोंदिया शहराच्या एका झोपडपट्टीमध्ये बसलो होतो, भटके विमुक्तांच्या महिला थोड्या वेळाने तिथं आल्या, तर सकाळपासून त्या भंगार गोळा करायला गेल्या होत्या. भंगार गोळा करून त्यांना 70 रुपये मिळाले आणि त्या 70 रुपयाचे ते 24 रुपये किलोने तांदूळ घेऊन आल्या होत्या. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला रेशन कार्ड नाही का, ते म्हणाले आम्हाला रेशन कार्ड मिळत नाही. रेशन कार्ड मिळत नसताना दुकानातून बाजारातून त्यांना ते तांदूळ खरेदी करावे लागतात. आणि म्हणून महिलांची ही जी कुतरोड आहे की घरातले कष्टही चुकत नाहीत आणि जास्त मोबदलं मिळत नसल्यामुळं जास्त काम करावं लागतं. ग्रामीण भागातल्या दुष्काळी भागातल्या महिलांना आणखी एका मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं, तो आहे दारूचा प्रश्न. शहरी माणसांना कदाचित दारू हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा वाटतो, परंतु ग्रामीण भागातल्या महिलांना आजही अत्यंत विदारक स्थितीमध्ये दारूच्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. नवरे कामाला जात नाहीत, कामाला गेले नाही तर महिला संध्याकाळी आल्याने त्यांच्या हातातले पैसे हिसकून घेणं असा प्रकार पाहायला मिळाला. किनवटमध्ये एसटी स्टँडच्या पाठीमागे जी दलित वस्ती आहे किंवा जी गरीब वस्ती आहे, या वस्तीतल्या सगळ्या महिला कामाला जातात. त्या वस्तीमध्ये गेल्या 5 वर्षात 45 जणांचा केवळ दारू पिऊन मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेंदोना गावी जवळपास 54 व्यक्तींचा केवळ दारू पिऊन मृत्यू झाला आहे. या दारूनं होणाऱ्या मृत्यूचा सगळ्यात मोठा फटका जर कुणाला बसत असेल तर तो महिलांना बसतो. याचं कारण असं की दारोडा माणूस एकदम मरत नाही, तो आधी आजारी पडतो, ते आजार तीव्र होत जातात, त्या आजारावर प्रचंड खर्च करावा लागतो आणि ते करताना महिलांची परत कुतरोड होते की संसारही चालवायचा, त्या हॉस्पिटलचं बिलही भरायचं आणि आजारावरच्या याच्यासाठी त्यांना कर्ज करावं लागतं आणि कर्ज करून शेवटी तो नवरा हाती लागत नाही आणि नवरा मरून जातो आणि पुन्हा त्या बायकांना संसार ओढावा लागतो. या महिलांची वय मी बघितली तर अशी तरुण महिला पुन्हा लग्न करू शकत नाही, मुलांची जबाबदारी आणि पूर्ण संसार ओढत राहतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर दारुडा नवऱ्यापासून कुठल्याच प्रकारचा संसार सुख नाही आणि तो गेल्यानंतर मात्र तो संसार तुम्हाला ओढावा लागतो. अशा स्थितीत या महिला आपल्याला ग्रामीण भागात जगताना दिसतात. कर्जाचा विषय सांगताना शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त महिलांबद्दलही बोललं पाहिजे की दुष्काळी भागामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे हे आपण बघतो आहोत. आतासुद्धा या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तर शेतकऱ्यांच्या विधवा हा एक स्वतंत्र विषय, त्यासाठी मी काही महिलांना भेटलो की शेतकरी कुटुंबातल्या या महिला कशा जगत असतील. एक महिला मला अकोला जिल्ह्यामध्ये बल्लारी वगैरे जो भाग आहे तिथे शाळेच्या समोर उन्हामध्ये गोळ्या बिस्किटं विकताना दिसली. मला सोबतच्या व्यक्तीने सांगितलं की या महिलेच्या पतीनं शेतकरी आत्महत्या केलेली. आत्महत्या नवऱ्यानं केल्यानंतर त्याच्या बायकोवर रस्त्यावर बसून गोळ्या बिस्किटं विकायची वेळ यावी आणि 1-1, 2-2 रुपये तिने गोळा कराव्यात हे बघणं अत्यंत विदारक होतं. त्या महिलेशी बोलायला लागल्यानंतर ती रस्त्यावरच रडायला लागली, इतकी वाईट परिस्थिती. दुसरी एक महिला त्याच गावातली, तिला विचारलं की तुझ्या पतीनं कधी आत्महत्या केली, ती म्हणाली की माझ्या पतीला हृदयाचा विकार होता, ऑपरेशन करायची आमच्यामध्ये क्षमता नव्हती, म्हणून मी आणि माझा पती रोज सकाळी फिरायला जायचो. आम्ही फिरायला येताना त्याच्या असं लक्षात आलं की आता एंजिओप्लास्टीसाठी आपल्याकडे पैसे नाहीत किंवा हार्टचं आपण काही करू शकत नाही. त्यांना चालता चालता माझ्याशी गप्पा मारता मारता रस्त्यावर एक कोरडी विहीर होती, त्या कोरड्या विहिरीमध्ये उडी मारली आणि स्वतःचा मृत्यू घडून घेतला, आत्महत्या केली. मला त्या महिलेच्या भावविश्वाचीच कल्पना करता येईना की बरोबर चालणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यातलं वादळ आपल्याला समजू शकत नाही आणि क्षणात बोलणारा माणूस विहिरीमध्ये कोरड्या विहिरीत उडी टाकून इतक्या वाईट पद्धतीने मरतो. त्या महिलेला तो जो आपल्यावर विश्वास दाखवला नाही पतीनं, आपल्यापासून फसून ठेवलं आणि आपल्यापासून क्षणात नाहीसं झाला हे ती कसं विसरली असेल. आणि त्यानंतरही तिने तिच्या मुलींची लग्न केली, मुलाला शिकवलं आणि आजही ती संसाराचा गाडा ओढते आहे. तेव्हा शेतकरी आत्महत्येची चर्चा करताना त्याचा हा जो महिलांच्या कष्टाचा पदर आहे हा अत्यंत तीव्र आहे आणि अत्यंत वेदनादायक आहे. कर्जाचा उल्लेख मी केला. ग्रामीण भागामध्ये आज बचत गटाची चळवळ कमी झाल्यामुळं किंवा बऱ्याच ठिकाणी मोडल्यामुळं महिला कर्जबाजारी होण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आजही ग्रामीण भागामध्ये महिला स्वतःचे दागिने ठेवून म्हणजे गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज घेताना दिसल्या. मग मंगळसूत्र ठेवतात, हातातल्या बांगड्या ठेवतात किंवा वेगवेगळे दागिने ठेवतात.
मी त्यांना एका झोपडपट्टीतल्या महिलांना विचारलं की व्याजदर किती असतो, त्याने व्याजदाराचा विचारूच नका, अगदी हजारी शंभरी शेकडा अशा अशा प्रकारचे ते व्याजदर आहेत, शेकडा 5 रुपये वगैरे असे. मग मी त्यांना म्हटलं की ते दागिने परत येतात का? त्या महिला म्हणाल्या की एकदा दागिना गेला की तो दागिना परत आमच्याकडे येत नाही, दागिना गेला की गेला. पण त्या हसून सांगत होत्या की दागिना एकदा गेला की आमचा दागिना परत येत नाही. पण ते ऐकताना अतिशय वेदनादायक वाटलं. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्स नावाच्या कंपन्या आज विदर्भातल्या गावागावात आलेल्या आहेत. बचत गटातून कर्ज मिळत नाही, मग मायक्रो फायनान्सचं कर्ज उचललं जातं. अनेकदा बायका नवऱ्याला सांगतात घरातली एखादी वस्तू घेण्यासाठी हे कर्ज उचलतात, ते कर्ज खूप कमी रकमेचं मिळतं, 36% व्याज पडतं त्या रकमेवरचं. आणि त्या महिलेनं घरी सांगितलेलं नसतं, त्याच्यामुळे त्या महिलेला अतिशय लपवालपी करावी लागते. आणि ते एजंट इतके क्रूर आहेत की त्यांची पद्धत अशी असते, समजा 10 महिलांना ते कर्ज देतात आणि 9 महिलांनी हप्ता दिला आणि 10व्या महिलेचा हप्ता जर आला नाही तर 9 महिलेचा हप्ता ते स्वीकारत नाही. त्यामुळे त्या 9 महिला त्या 10व्या महिलेवर दबाव आणतात, तिला खूप बोलतात, रागावतात, त्यामुळे तिला काही करून तो हप्ता द्यावाच लागतो. याच्यामुळे महिलांवर अतिशय तणाव वाढतो. एका महिलेनं रॉकेल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात वाईट अवस्था एका म्हातारीची झाली, तिने कर्ज काढलं होतं मायक्रो फायनान्सचं, ते लोक वसुलीला आले, ती घाबरून धान्याच्या कोठीमध्ये बसली आणि कोठीचं वरचं दार तेवढ्यात खाली पडलं आणि ती कडी लागली. घरामध्ये कोणीच नसल्यामुळं ती गुदमरून तिचा मृत्यू झाला. पण ते समजलं नाही की ती म्हातारी अशा पद्धतीने मृत्यू पावली. तेव्हा इतक्या वाईट आणि विदारक स्थितीमध्ये हजार 5-5, 10-10 हजाराच्या कर्जासाठी माणसं स्वतःचा जीव गमावत आहेत. महिलांना कुठल्याही प्रकारची चैन करता येत नाही. मी अनेक गावातल्या महिलांना तुम्हाला साड्या किती असं विचारलं तर अक्षरशः 2 साड्यांवर महिला दिवस काढतायत. एक साडी चांगली असते त्यांच्यातून, त्यांच्या याच्यामध्ये ती त्यांनी जपून ठेवली असते, ती फक्त लग्न कार्याला ती वापरतात आणि त्या 2 साड्यांवर पूर्ण गुजराण करतात. असे मला माझ्या आपल्या घरातल्या साड्या आठवल्या, 60-60, 70-70 साड्या ड्रेस, परंतु 2 साड्या आणि 1 लग्नाची साडी अशा 3 साड्यांवर महिला करतात. अनेक महिलांच्या पायामध्ये चप्पलही नसते, किंबहुना असली तर स्लीपर फक्त त्या वापरतात. त्यानंतर दागिने कोणते तर फक्त मनी एक छोटासा त्यांच्यामध्ये असतो. मी अनेक महिलांना आत्ता तुमच्या घराची झडती घेतली तर किती पैसे निघतील असं विचारलं तर त्यांनी 100 रुपयापेक्षा किंवा 500 रुपयापेक्षा आमच्या घरामध्ये जास्त रक्कम नाही असं सांगितलं. तेव्हा थोडक्यात आज शहरी महिलांच्या प्रश्नात चर्चा करताना आपण त्यांच्या परिघाची चर्चा करतो आणि तेच महिलांचे प्रश्न आहे असं आज आपल्याला भासवलं जातं. परंतु आदिवासी महिला, दलित महिला, भटकेमुक्तातील महिला आणि शेतमजूर महिला, शेतकरी ग्रामीण भागातल्या महिला यांची स्थिती अत्यंत विदारक आहे. रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे आणि त्या महिला किती विदारक स्थितीत वागतात याचं फक्त एक शेवटचं उदाहरण देऊन थांबतो. आम्ही नाशिक जिल्ह्यातल्या एका गावी काही महिलांना भेटलो. त्या महिला घामाघूम झालेल्या होत्या. त्या महिलेला विचारलं की बाई दमलेले वाटता, ते म्हणाले हो आत्ताच आले. तर एका ठिकाणी मजुरांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी बागायतदार येतात आणि जीपमध्ये या महिलांना किंवा पुरुषांना कामाला नेतात. शनिवार रविवार कॉलेजची मुलं मजुरीला येतात, त्यामुळे या वृद्ध किंवा वयानं ज्या जास्त असलेल्या महिलांना रोजगाराला ते बागायतदार नेत नाहीत. जीपवाले संध्याकाळीच परत गावाकडे महिलांना घेऊन जातात. त्या गावातल्या त्या महिला त्या दिवशी सकाळी कामाला गेल्या, त्यांना काम मिळालं नाही, जीपवाल्या सोडायला तयार नव्हता. त्या बायका 12 किलोमीटर पायी परत स्वतःच्या घरी आल्या. म्हणजे एकीकडं सकाळी आवरून गेलेल्या, आपल्याला काम पण मिळालेलं नाही ते दुःख, आणि 12 किलोमीटर पायी त्या आपल्या घरी आल्या होत्या. मला ते खरेच वाटेना, त्यांना विचारलं तो तपशील दुर्दैवाने खरा होता. त्या महिलेनं सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. मी म्हटलं आता स्वयंपाक काय करणार, ते म्हणाले धान्य संपलं आहे आणि नवरा सासरी आमच्या जवळ धान्य घेऊन येणार आहे. मी 2 तास तिथे थांबलो, 2 तासाने नवरा आला आणि वस्तुस्थिती अशी होती की त्याला धान्य मिळालं नव्हतं. शेवटी शेजारून काहीतरी मागून त्या बाईनं तो दिवस काढला. असा जर एखाद्या महिलेचा दिवस असेल की सकाळी उठून चहा घेऊन कामाला जायचं, काम मिळालं नाही तर 12 किलोमीटर परत यायचं, धान्यासाठी नवऱ्याची वाट पाहायची आणि नवऱ्याने काहीच न आणल्यानंतर शेजारी उष्ण धान्य घेऊन स्वयंपाक करायचा, त्या महिलेचं भविष्य काय असेल याचा मी विचार करतो आहे. आणि म्हणून दुष्काळासाठी येणारा निधी, टँकर हे सगळं बघताना महिलांना काय वेदना सहन करावी लागते हे आपल्याला दिसतं. दुष्काळ आणि पाणी हे समीकरण असतं. पाणी भरण्यामध्ये महिलांचं निम्मं आयुष्य जातं. ग्रामीण भागातल्या महिलांचं जर चित्र मला काढायला सांगितलं तर डोक्यावर हंडा अशीच महिला मी काढेल. बुलढाणा जिल्ह्यात किंवा कितीतरी ठिकाणी मी पाहिलं की गावामध्ये पाणी योजना नाही, लांब विहीर येऊन महिला 2-2, 3-3 किलोमीटर पाणी वाहत असतात. दिवस रात्र फक्त मुली, तरुण मुली, महिला फक्त पाणी वाहतानाच आपल्याला
ग्रामीण भागामध्ये दिसतात. यवतमाळ जिल्ह्यापासून यवतमाळ शहरापासून 18 किलोमीटर गाव आहे, त्या गावामध्ये टँकर येतो आणि तो टँकर कधी येतो, पहाटे येतो, दुपारी येतो, रात्री येतो, आणि तो टँकर विहिरीमध्ये टाकल्यानंतर त्यावेळी आम्ही गेलो. ते दृश्य इतकं भयानक होतं की संपूर्ण कठड्यावर त्या सगळ्या महिला उभ्या होत्या आणि हलायला जागा नाही, तर दोन पायाच्यामधून ती बादली मागं द्यायची, घरातल्या एका माणसानं त्या बादलीतलं पाणी त्या टमरेलामध्ये ओतायचं आणि परत बादली द्यायची. त्या झटापटीमध्ये अनेक महिला त्या विहिरीमध्ये पडून विहिरीमध्ये पडतात, जखमी होतात. मी अशा दोन कुटुंबांना भेटलो. एका महिलेचा पती एक मागच्याच महिन्यामध्ये खाली विहिरीमध्ये पडून मृत्यू पावला होता आणि एका कुटुंबाची सून पाणी भरताना मृत्यू पावली होती. म्हणजे आज आपल्याला शहरामध्ये फ्लॅटमध्ये चांगल्या पद्धतीनं येणारं पाणी फ्लशमध्ये माणसं कित्येक लिटर वाया घालवतात आणि दुसरीकडे मात्र विहिरीवर पाणी भरताना मृत्यू झालेले बघावे लागतात. तर दुष्काळाच्या झळा या दहक आहेतच, पण त्या शोषित असणाऱ्या महिलांना केवळ भाजत नाहीत, अक्षरशः जाळून टाकतात. असंच दुष्काळग्रस्त महिलांचं वर्णन मला करावं लागेल.